नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नंदुरबार जिल्हा विशेष प्रश्न म्हणजे हे प्रश्न काय नंदुरबार जिल्ह्याविषयी असतील आणि यामध्ये मित्रांनो आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती पाहायची आहे तर मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करून घ्या चला तर सुरू करूयात व्हिडिओ यामध्ये पाहू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय आपण नंदुरबार जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत नंदुरबार जिल्हा विशेष प्रश्न असतील हे तर मित्रांनो हा आपला पहिला भाग आहे तर जाणून घेऊयात नंदुरबार जिल्ह्याविषयी थोडक्यात माहिती तर मित्रांनो पाहू शकता नंदुरबार हा काय भारताच्या काय महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा आहे कुठे मित्रांनो आदिवासी जिल्हा नंदुरबार हा का भारताच्या महाराष्ट्र व काय सातपुडा प्रदेशातील आदिवासी जिल्हा आहे तर पाहू शकता या ठिकाणी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी काय धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची काय निर्मिती झालेली आहे किती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मित्रांनो हे प्रश्न परीक्षेमध्ये सर्रास विचारले जातात त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा त्यानंतर पहा नंदुरबार हा काय मित्रांनो जिल्हा महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून काय याचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो पहा पाच हजार नऊशे पंचावन्न चौरस किलोमीटर इतके आहे आणि हा भाग मित्रांनो आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने काय प परिपूर्ण व नटलेला आहे तर मित्रांनो खानदेशातले फार प्राचीन शहर म्हणून नंदुरबार या शहराची ओळख आपल्याला सांगता येईल पूर्वीचे नंदीग्रह अर्थात यादवांच्या काळात नंदीग्रह म्हणून ओळखले जाणारे आजचे नंदुरबार होय तर मित्रांनो प्राचीन आख्यायिकेनुसार नंद नावाच्या गवळ्याने काय गवळ्यांच्या राजाने काय हे शहर वसवले तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पहा मित्रांनो तापी नदीच्या काठावर वसलेले प्रकाशा हे एक काय तीर्थक्षेत्र हेच काय दक्षिण काशी म्हणून सुद्धा प्रख्यात आहे तर मित्रांनो जितके महत्व उत्तर काशीला आहे तितकेच काय दक्षिण काशीला म्हणजे प्रकाशा हे एक काय तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते आणि ते प्रख्या प्रख्यात आहे तर मित्रांनो आता पाहूयात प्रश्न नंदुरबार जिल्ह्याविषयी विशेष विशे प्रश्न त्यामध्ये प्रश्न पहिला पहा जिल्हा विशेष तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे तर अकरानी या तालुक्यात आहे लक्षात ठेवा तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कुठं नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात तर अकरानी तर पुढे पहा हिडिंबा जंगल कोठे आहे तर नंदुरबार जिल्ह्यात आहे तर पुढचा प्रश्न पहा उमटी बोराकी धबधबा कोणत्या नदीवर आहे तर देवनंद नदी कोणती देवनंद नदी येथे काय उमटी बोराकी हा धबधबा आहे पुढचा प्रश्न पहा अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासींचे कुलदैवत कोणते तर दाब काय मोगी माता लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढचा प्रश्न अस्तंभा हे सातपुडा पर्वतरांगेतील काय सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार जिल्ह्यात लक्षात ठेवा हे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये हे प्रश्न सर्रास विचारले जातात तर लक्षात ठेवा अस्तंबा हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार जिल्ह्यात तर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा अस्तंबा पर्वताची उंची किती मीटर आहे तर तेराशे पंचवीस मीटर आहे किती एक हजार तीनशे पंचवीस मीटर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा सातवा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघ कोणत्या जातीसाठी राखीव आहे तर लक्षात ठेवा अनुसूचित जमातीसाठी लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न आठवा पहा नंदुरबार जिल्ह्यात कोणकोणत्या आदिवासी जमाती आहेत तर यामध्ये पहा मित्रांनो भिल्ल पावरा वळवी त्यानंतर वसावे ढोर कोळी महादेव कोळी मावची धानका ह्या काय आदिवासी जमाती आहेत लक्षात ठेवा नंदुरबार जिल्ह्यात तर पुढचा प्रश्न पहा नंदुरबार जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमान किती आहे तर आठशे एकोणसाठ मिलीमीटर इतके आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा दहावा नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न यादवांच्या काळात नंदुरबार कोणत्या नावाने प्रसिद्ध होते तर नंदीग्रह पुढचा प्रश्न पहा जिनिंग प्रेसिंगचे उद्योग जिल्ह्यात कोठे आहे तर नंदुरबार व शहादा या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा तेरावा नंदुरबार जिल्ह्यातील सागवन लाकडांची बाजारपेठ कोणती आहे उत्तर काय मित्रांनो तर तळोदा बाजारपेठ तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर नंदुरबार जिल्ह्यास उत्तर काय मित्रांनो हो? नंदुरबार जिल्ह्यास तर कधीही प्रश्न विचारला तर आदिवासी जिल्हा कोणता म्हणला महाराष्ट्रातला तर नंदुरबार जिल्हा असं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो पुढचा प्रश्न पहा आदिवासी जमातीचे कोणते नृत्य प्रसिद्ध आहे तर पावरा पावरा हे नृत्य काय प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सध्या कोण आहेत तर मनीषा खत्री ह्या आहेत आणि मित्रांनो हे पद काय वेळोवेळी बदलत असते प्रशासकीय कारणामुळे तर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर पाच हजार नऊशे पंचावन्न चौरस किलोमीटर आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते पुढचा प्रश्न अठरावा नंदुरबार जिल्ह्यात किती तालुक्या आहेत तर मित्रांनो सहा तालुक्या आहेत एकूण पाहू शकता किती आहेत सहा यामध्ये नंदुरबार शहादा तळोदा नवापूर अक्कलकुवा आणि अकराणी हे सहा तालुके आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न पहा शहादा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार जिल्ह्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न पहा नंदुरबार जिल्ह्याच्या पहा उत्तरेस कोणते राज्य आहे तर मध्य प्रदेश उत्तरेस कोणते राज्य आहे मित्रांनो तर मध्य प्रदेश हे राज्य आहे पुढचा प्रश्न पहा नंदुरबार जिल्ह्यात किती ग्रामपंचायती आहेत तर मित्रांनो पाचशे पंच्याऐंशी इतक्या ग्रामपंचायती आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रकाश हे प्रख्यात स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे तर नंदुरबार जिल्ह्यात आहे प्रकाश हे प्रख्यात स्थळ पुढचा प्रश्न पहा प्रकाश हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे तर तापी नदीकाठावर आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि पुढचा प्रश्न पहा प्रकाश या तीर्थक्षेत्रास कोणत्या नावाने ओळखले जाते तर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा मित्रांनो दक्षिण काशी कशाला तर प्रकाशा यास काय दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा उनप हे गरम पाण्याचे झरे नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो शहादा तालुक्यात आहे लक्षात ठेवा हे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे पोलीस भरती व तसेच सरळ सेवा भरतीमध्ये पण विचारलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण तोरणमाळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे प्रश्न जरीही तुम्हाला सरळ वाटत असतील तरी प्रश्न काय परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो जिल्हा विशेष आहे म्हणून तुम्हाला असं वाटून देऊ नका की हे प्रश्न सोपे आहेत पण मित्रांनो हे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये आठवत नाहीत वेळोवेळी त्यामुळे लक्षात ठेवा दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील थंड हवेचे काय निसर्गरम्य ठिकाण असं विचारलेलं आहे तर तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो एकोणीसशे बेचाळीसच्या महात्मा गांधीजींच्या काय भारत छोडो आंदोलनाच्या वेळी नंदुरबार जिल्ह्यात कोणी आंदोलन केले होते तर मित्रांनो लहानपणी आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा धडा होता मित्रांनो शिरीष कुमार शिरीष कुमार यांच्या नावानं हा धडा होता मित्रांनो तर शिरीष कुमार घनश्याम दास कोणी तर एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस नंदुरबार जिल्ह्यात कोणी आंदोलन केले तर शिरीष कुमार यांनी केलेले लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा तर नंदुरबार जिल्ह्याला कोणत्या दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत तर लक्षात ठेवा कोणत्या दोन राज्याच्या मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत तर मित्रांनो हे होते नंदुरबार जिल्ह्याविषयी विशेष प्रश्न जे की आपण पाहिलेले आहेत नंदुरबार जिल्हा विशेष प्रश्न तर मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील जिल्हा विशेष संदर्भात व इतर व्हिडिओ तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपल्या जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपल्याला काय या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे मित्रांनो त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथून आपण या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करू शकता मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपलं पोलीस भरतीसाठीचं सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे त्यावर पण पोलीस भरतीचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळत असतात त्यासाठी आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला आधी जॉईन करा कारण ही पी डी एफ आपल्याला तिथून मिळेल आणि मित्रांनो इतरही व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासक्रमाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू घ्या आणि आप आपल्या चॅनलला इतरही प्लॅटफॉर्मवर फॉलो करू शकता आणि मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर बनून राहा आणि मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र